पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे हा चॅप्टर सुरू केल्यापासूनचं जे पहिलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण संघराज्य व्यवस्थेसंबंधी चर्चेला सुरुवात केलेली होती. संघराज्य म्हणजे काय, संघराज्याचा उगम कुठे झाला, अमेरिकेत त्याचा उगम झाला, अमेरिकेच्या घटनेमध्ये पहिल्यांदा संघराज्य व्यवस्थेसंबंधी सर्व नोंदणी करण्यात आली, एक आराखडा तयार करण्यात आला आणि मग नंतर जगभर मोठ्या देशांनी तो कसा स्वीकारला, कोणकोणते मोठे देश तेही आपण पाहिलं, अमेरिका आहे, कॅनडा आहे, ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, भारत, रशिया, अशा सगळ्या मोठ्या देशांनी ही व्यवस्था स्वीकारलेली आहे. चीनमध्ये मात्र ती नाही आहे, चीनमध्ये एकात्म शासन पद्धती आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम यासारख्या छोट्या देशांनीसुद्धा संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. संघराज्य व्यवस्था विविधतेतून एकता साध्य करायला मदत करते. आपण म्हणतो भारतामध्ये कसं आहे, विविधता आहे पण विविधतेमध्ये एकता आहे आणि ते साध्य करायला संघराज्य व्यवस्था पूरक ठरते. संघराज्य व्यवस्था प्रत्येकाला स्वायत्तता देते, प्रत्येक भाषेला आपल्या विकासाची संधी देते, संस्कृतीला आपल्या विकासाची संधी देते, त्याच्यामुळे सगळे संतुष्ट राहतात आणि मग असंतोष माजण्याचा काही प्रश्न शिल्लक राहत नाही. आसामी बोलणारे, कन्नड बोलणारे, तेलुगू बोलणारे आणि पंजाबी बोलणारे सगळ्यांना जर एकत्र आणलं आणि सगळ्यांना एकच हिंदी किंवा इंग्रजी भाषिक सगळा कारभार आमचा असेल प्रशासकीय असं सांगितलं, प्रत्येकाला फक्त इंग्रजी किंवा हिंदीच शिकता येईल असं सांगितलं, तर असंतोषाला ती सुरुवात होते. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये हा असंतोष मोठ्या प्रमाणावरती आहे, म्हणजे दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक असं ठराविक शेड्यूल होतं, संध्याकाळी 6 वाजता चॅनल्स सुरू व्हायचे, दिवसभर नसायचे, कधीतरी अपवादात्मक परिस्थिती किंवा रविवारी सकाळी असायचे, एरवी संध्याकाळी 6 सुरू व्हायचे, संध्याकाळी 6 ते 8:40 असं दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांचं कार्य चालायचं आणि मग 8:40 हिंदी बातम्या सुरू व्हायच्या त्या राष्ट्रीय चॅनलवरून सुरू व्हायच्या आणि मग 8:40 साधारणपणे 11-12 वाजेपर्यंत टेलिव्हिजन चालू राहायचा, पण तो राष्ट्रीय असायचा आणि त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी कार्यक्रमांचा समावेश होता. दक्षिणेकडच्या राज्यांनी सवलत मागून घेतलेली होती की आम्ही हिंदी बातम्या दाखवणार नाही, हिंदी कार्यक्रम दाखवणार नाही. आता तो प्रश्न शिल्लक उरलेला नाही आहे, परिस्थिती बदलल्यामुळे आता केवळ सरकारी चॅनलवर कोणीही अवलंबून नाही आहे. साऊथ इंडियामध्ये तुम्हाला दिसेल, तुम्ही केबल टेलिव्हिजन तुमच्या घरात असेल तर साऊथ इंडियन टी व्ही चॅनल्सचं एक पॅकेज असतं. आता हे भरभरून कार्यक्रम होतात आणि भरभरून चॅनल्स आहेत, म्हणजे याच्यावरून इंडिकेट काय होतं की आधीच्या काळामध्ये हे सगळे दबले गेलेले होते, यांचे आवाज दबले गेलेले होते. जेव्हा एखाद्याचा आवाज दबला जातो तेव्हा मग तिथे हळूहळू क्रांतीची शक्यता, असंतोष माजायला लागतो आणि असंतोषातून मग क्रांतीची शक्यता निर्माण होते. क्रांतीमधून हिंसाचार, व्यवस्था उद्ध्वस्त होणं, विनाश, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकात अशा गुंतलेल्या आहेत. दक्षिणेकडची तेवढीच चॅनल्स आहेत, पंजाबी चॅनल्स तेवढीच आहेत, आसामी वगैरे चॅनल्स तेवढीच आहेत, उडिया चॅनल्स आहेत, तर हे सगळं पूर्वी शक्य नव्हतं. दूरदर्शनच्या ताब्यामध्ये सगळं होतं आणि दिल्लीमध्ये दूरदर्शनचं केंद्र होतं, दिल्लीमध्ये हिंदी आणि इंग्रजीवरती भर दिला जायचा, तर अशी सगळी व्यवस्था होती. भारतातली संघराज्याची स्थिती आपण पाहिली, भारतामध्ये अमेरिकेसारखंच संघराज्य करावं असं घटनाकारांनी ठरवलं, पण आपल्या गरजेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल केले. अमेरिकेमध्ये घटक राज्य आधी होती आणि त्यांनी केंद्र शासन निर्माण केलं, भारतामध्ये केंद्र शासन आधी होतं आणि केंद्र शासनाने घटक राज्य निर्माण केले. आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये पहिली ओळ जी आहे सिलॅबसची खूप थोडक्यात आहे, फिस्कल अँड इमर्जन्सी पॉवर्स, फेडरल रिलेशनशिप किंवा फेडरॅलिझम, पर्टिक्युलरली फिस्कल अँड रिलेटेड टू पर्टिक्युलरली फिस्कल अँड इमर्जन्सी पॉवर्स.
फिस्कल म्हणजे काय इथपासून आपण बघायचं आहे. इमर्जन्सी हा वेगळा टॉपिक आहे. तीन प्रकारच्या इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी. तीन प्रकारच्या आणीबाणी असतात, एक राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी घटक राज्यांमधली आणीबाणी, ज्याला आपण राष्ट्रपती शासन असं म्हणतो. पहिल्या सेमिस्टरमध्ये भारतीय घटनेचा अभ्यास करताना आपण हे अगदी संविधानाच्या कलमानुसार बघितलेलं आहे, तर ते लेक्चर्स थोडंसं मागची काढून पहा पुन्हा एकदा. आणि तुमच्या काही तुम्ही नोट्स काढले असतील तर त्याही पहा. घटना तुम्हाला दिलेली आहे डाउनलोड करण्यासाठी, लिंक्स अनेक दिलेल्या होत्या, तर घटना डाउनलोड करून तुम्ही आणीबाणी म्हणजे काय हे बघू शकता. आणीबाणी आपण पुढच्या तासाला बघूया. आज आपण बघणार आहोत ते फिस्कल रिलेशनशिप बिटवीन सेंटर अँड स्टेट. आता फिस्कल म्हणजे काय? बहुतेक लोक त्याच्यामध्ये त्याला सोपं करण्यासाठी फायनान्शियल असं म्हणतात, म्हणजे आर्थिक, केंद्र आणि राज्यांमधले आर्थिक संबंध. उत्तर बरोबर आहे पण पूर्ण बरोबर नाही आहे. आर्थिक संबंध याच्यावरून फारसं आणखीन स्पष्ट होत नाही. तर त्याच्यापेक्षा जास्त नेमका शब्द आहे राजकोषीय. राजकोष, कोष म्हणजे फंड, जिथे पैसे सगळे जमा होतात. पैशांचा संबंध आहे, केंद्र आणि राज्यांमधला पैशांचा संबंध. म्हणजे थोडक्यात इथे काय म्हणायचं आहे, सरकारी महसुलाविषयीचे संबंध. महसूल, महसूल म्हणजे सरकारचा मोठा आधार मानला जातो. रेव्हेन्यू इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे कुठल्याही जगातल्या सरकारचं अगदी सगळ्यात जुनं खातं. रेव्हेन्यूशिवाय पुढे जाऊच शकत नाही तुम्ही. कुठलाही राजा पूर्वी जेव्हा राज्य ताब्यात घ्यायचा, त्यावेळेला तो पहिल्यांदा काय काम करायचं, तर तिथली संपत्ती लुटायचं. शिवाजी महाराजांचं सुद्धा असं म्हटलं जातं की पैसा कमी पडतो आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन वेळेला सुरतवरती हल्ला केला आणि सुरत मोठी बाजारपेठ होती ती लुटली, आणि मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा आला आणि मग ते राज्य करू शकले. आता अर्थात आजच्या दृष्टिकोनातून त्यावेळच्या घटनांकडे बघायचं नसतं, त्यावेळची जी काय व्यवस्था होती त्यानुसार शिवाजी महाराजांनी त्या हल्ल्यांचं आयोजन केलं. ती लूट ज्याला म्हणतो आपण, ती आयोजित केली आणि ती पार पण पाडली यशस्वीपणे. तर ती परिस्थिती वेगळी होती. आज असा विचार कोणी करू शकत नाही. आज आणखीन सोफिस्टिकेटेड हल्ले असतात. आता डायरेक्ट लष्करी हल्ल्यापेक्षा व्यापारी मार्गातून, व्यापारी कराराच्या मार्गाने एखाद्या देशावर किंवा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न, त्याला इकॉनॉमिक इम्पिरियालिझम असं म्हणतात, म्हणजे आर्थिक वसाहतवाद, असा आता हळूहळू सुरू झालेला आहे. म्हणजे इतक्या उघडपणे जितकं शिवाजी महाराजांनी जसं केलं तसं कोणी करत नाही. किंवा गुजरातमधले जे सोमनाथाचं देऊळ आहे ते अनेक वेळेला फोडलं गेलं. त्याचं कारण ते होतं मुख्य की सोमनाथाच्या देवळाला प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे यायची, ओघ होता संपत्तीचा. आणि मग त्याच्यामुळेच परकीय जे काही राज्यकर्ते होते त्यांचं लक्ष पहिल्यांदा तिथे जायचं आणि त्यांनी हल्ला करून संपत्ती तिथून पळवलेली होती. तर संपत्ती मिळवणं, जमीन मिळवणं, जमिनीचा ताबा मिळवणं, आणि जमिनीचा ताबा एकदा मिळाल्यानंतर त्याच्यावरून जमिनीचा महसूल. जमीन, राजा सगळी जमीन काही घेऊन बसत नाही. राजाला फक्त जमिनीची अंतिम मालकी हवी असते. परंतु जमीन कसणारे वेगळेच असतात. शेतकरी आहेत, त्याच्यानंतर आताच्या काळामध्ये उद्योजक आहेत. उद्योगांसाठी सुद्धा जमीन लागते. पण त्या काळामध्ये मुख्यतः शेतकरी असायचे, जनावरं पाळणारे असायचे. तर या शेतकऱ्यांच्याकडून सारा वसूल करणं, महसूल मिळवणं हे राजाचं मुख्य उद्दिष्ट असायचं. तर महसूल हा सरकारचा मोठा आधार आहे हे लक्षात घ्या. आपण व्यक्ती आणि सरकार यांची एक तुलना करून बघूया. तुमचं कुटुंब आहे,
तुमच्या कुटुंबामध्ये वडील मिळवते आहेत, आई समजा घरामध्ये काम करते आहे, म्हणजे अजूनही बहुसंख्य कुटुंबांमध्ये हेच चित्र असतं. त्यामुळे या चित्राच्या आधाराने आपण उदाहरण घेऊ. मोठ्या शहरांमध्ये बहुतेक ठिकाणी आता स्त्रियासुद्धा काम करायला लागलेल्या आहेत आणि कुटुंबाचे मग दोन आधार असतात आणि मुलगा मुलगी मोठे झाले तर ते तिसरा आणि चौथा आधारसुद्धा त्याचा असतो. म्हणजे चारही घरातले जर कमवत असतील तर तशी उदाहरणं पण आहेत. पण आपण एक साधं उदाहरण घेऊ आपल्याला समजण्यासाठी, की एक चौघांचं कुटुंब आहे आणि वडील हे नोकरी करतायत आणि आई घरामध्ये काम करते. तर घरामध्ये काम करते याचा अर्थ ती कुठल्याच दृष्टीने योग्य नाही, लायक नाही असा अर्थ होत नाही. कारण घरातलं काम हे तितकंच उत्पादक काम आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात चौघं मिळून तर चौघांचं बिल हजाराच्या वर सहज जातं एका वेळचं. चांगल्या हॉटेलमध्ये गेलात, चांगलं जेवण व्यवस्थित चार पाच कोर्सेसचं मागवलं, त्याला फुल कोर्स मील असं म्हणतात, म्हणजे सूपपासून आईस्क्रीमपर्यंत. विवेकानंदांनी त्यांच्या भाषणांमध्ये, त्यांच्या लिखाणांमध्ये अमेरिकेत जेवण कसं भरपूर असतं आणि सूपपासून सुरुवात होऊन आईस्क्रीमपर्यंत ते कसं चालत राहतं, त्याला फुल कोर्स मील असं म्हणतात. तर असं काहीतरी फुल कोर्स मील तुम्ही घेतलं हजाराच्या वर नक्कीच तुमचं बिल जाणार आहे. त्याचा हिशेब जरा करून पहा, तेवढ्या हजाराचं सामान किराणा मालाचं किराणा माल तुमची आई घरामध्ये आणते, म्हणजे ते आणण्यासाठी पण चार्जेस लागतात हे पण लक्षात घ्या. शिपिंग चार्जेस म्हणतात अलीकडे, ॲमेझॉन वगैरे तुम्हाला माहिती आहे तर कुठल्याही वस्तूचे शिपिंग चार्जेस असतात. पण आई ते फुकट ओझं उचलून घेऊन येते, घरामध्ये आणल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करते, म्हणजे डाळ तांदूळ काय असतील, गहू ज्वारी काय असेल ते निवडणं, ते दळून आणणं, ते डब्यामध्ये भरून ठेवणं, त्याच्यानंतर त्याचं कॅटेगरायझेशन करणं, ते व्यवस्थित डबे लावून ठेवणं, हे सगळं करण्याला पैसे लागतात बाहेर गेलात तुम्ही तर. पण आई तुमची तुमच्यासाठी हे सगळं फुकट करते आणि तुम्हाला महिन्याचे 30 दिवस त्याच्यातून जेवायला घालते. म्हणजे 1000 रुपयाचा 700-800 रुपयाचा किराणा, 200-300 रुपयाचा गॅस किंवा रॉकेल किंवा जे काय असेल ते इंधन आणि आईचा पूर्ण वेळ किंवा पूर्ण आयुष्य. तर 1000 रुपयाच्यामध्ये ती महिनाभर तुम्हाला जेवायला घालू शकते, म्हणजे तिचे किती डाऊनग्रेडिंग तुम्ही केलेलं आहे ते बघा. किती कमीत कमी पगार, का पगार तिला देतच नाही, तिच्याकडनं अपेक्षा असतात. उलट आणखीन आरडाओरडा असतो की हे चांगलं झालं नाही, ते असंच व्हायला हवं होतं, आत्ता हेच हवं आहे, मग हेच हवं आहे. ठीक आहे, तो विषय सोडून द्या. आई होम मेकर असा शब्द आलेला आहे, गृहिणी असं म्हणण्यापेक्षा आता इंग्लिशमध्ये शब्द काय आहे की होम मेकर, घर चालवते. तर घर चालवणं यालासुद्धा ऑफिशियली कुठे रेकॉर्डेड पगार नसला तरी पगार आहे आणि त्याच्यातून सुद्धा उत्पन्न आहे हे लक्षात घ्या. हे जाता जाता हा एक विषय मी तुम्हाला सांगितला, स्त्रिया आणि राजकारण हा एक भाग आपल्याकडे आहे म्हणून मी थोडीशी चर्चा याची सविस्तर केली. तर उदाहरणार्थ आपण बघूया की वडील नोकरी करतायत, त्यांना काही पगार मिळतोय, तर पगार हे त्यांच्या उत्पन्नाचं पहिलं साधन आहे. मग ते खर्च करतात आणि मग उरलेले जे काही पैसे आहेत ते फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतात. फिक्स डिपॉझिटमध्ये त्याचं व्याज पण त्यांना 3-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी मिळत राहतं. फिक्स डिपॉझिट वाढल्यानंतर किंवा आणखीन थोडंसं वेगळा खर्च, म्हणजे ते इन्शुरन्सच्या पॉलिसीज काढतात, तर पॉलिसीजचा काहीतरी एक फायदा 5-6 महिन्यांनी तुम्हाला मिळत राहतो. पैसे शिल्लक भरपूर राहिले आहेत असं म्हटल्यानंतर मग एखादा माणूस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो, मग त्याचा डिविडंड तुम्हाला मिळतो, शेअर्स विकल्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. काही लोकांना थोडीशी सवय असते सोन्याच्या बाजाराकडे लक्ष द्यायची, मग ते सोन्यामध्ये गुंतवणूक करतात आणि योग्य वेळेला परत सोनं विकतात, त्याच्यातून त्यांना नफा मिळू शकतो.
काही जणांची शेती असते तर शेतीमध्ये ते काही थोडंसं उत्पन्न गुंतवणूक करतात, बी बियाणं, खतं, मजुरी, आणि मग त्याच्यातून त्यांना फायदा मिळतो, म्हणजे शेतीपासून मिळणारं उत्पन्न. असे अनेक उत्पन्नाचे व्यक्तीचे वेगवेगळे स्रोत आहेत, सोर्सेस, आणि मग त्या आधारावरती ते कुटुंब चालतं. मग हे जितके सोर्सेस अधिक असतील, जितकी घरातल्या व्यक्ती अधिक काहीतरी उत्पन्न करतील, आता एखादी बाई घरात आहे, ती घरचा स्वयंपाक वगैरे करते, घर आवरणं वगैरे करते, मग त्याच्या पलीकडे ते छोटे छोटे उद्योग सुरू करते, केक बनवून विकेल किंवा डेकोरेशन करून देईल, चॉकलेट्स बनवून विकणं, म्हणजे असे छोटे मोठे उद्योग की ज्याला काही काही रजिस्ट्रेशन वगैरेची गरज नाही आहे. मग आताच्या काळामध्ये कॉम्प्युटरवरती डेटा एंट्री करणं किंवा फोनवरून काउन्सलिंग करणं, फोन अटेंड करणं, असे घर बसल्या करता येण्यासारखी जी काही कामं आहेत ती करून ती आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये थोडाफार वाटा आपला पण घालते. जितके घरातले लोक जास्त उद्योगी असतील, जितके सोर्सेस जास्त, तितकं ते घर संपन्न. राष्ट्र किंवा देशाच्या बाबतीमध्ये पण असंच आहे की देशाच्या महसुलाचे काही सोर्सेस असतात. जसं घरामध्ये वडील आहेत तसं इथे सरकार आहे, म्हणजे त्यांच्यावरती ती सगळी जबाबदारी आहे. अंतिम सगळे निर्णय घ्यायचे ते सरकार घेतं. तर सरकारला काय हवं असतं की महसूल वाढला पाहिजे, करांमधून मिळणारं उत्पन्न हे सरकारचं सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन आहे. तर सरकार कुठलंही चालतं ते मुख्यतः करांच्या स्वरूपात मिळणाऱ्या पैशाच्या आधारावर. कर कोणाकडून घेतला जातो? तर व्यक्तीकडून घेतला जातो आणि कंपन्यांकडून घेतला जातो. व्यक्तीकडून घेतला जाणारा तो मुख्य मोठा कर आहे, तो इन्कम टॅक्स, आणि कंपन्यांकडून घेतला जाणारा कॉर्पोरेशन टॅक्स. आत्ताच आपलं बजेट मांडलं गेलं तर ते बजेटनंतर हे काही आकडेवारी मला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळाली, तुम्ही पण कदाचित वाचली असेल. भारत सरकारकडे पैसा कोणकोणत्या मार्गांनी येतो त्याचा अगदी ग्राफिकल इंटरप्रिटेशन सगळं तिथे आहे. ग्राफसुद्धा मी पुढच्या स्लाईडमध्ये दाखवणारच आहे. 36% भारत सरकारकडे जो पैसा येतो तो कर्ज स्वरूपामध्ये येतो. आता भारत सरकारला मिळणारं कर्ज दोन प्रकारचं असतं, इंटरनल डेट आणि एक्स्टर्नल डेट. इंटरनल म्हणजे RBI कडून घेतलेलं, LIC सारख्या इन्शुरन्स कंपन्यांच्याकडून घेतलेलं कर्ज किंवा कमर्शियल बँकांच्याकडून घेतलेलं कर्ज. आणि एक्सटर्नल डेट म्हणजे IMF आहे किंवा वर्ल्ड बँक आहे किंवा आणखीन अमेरिकेकडून कर्ज घेतलं, फ्रान्सकडून घेतलं, ब्रिटनकडून घेतलं, मोठ्या मोठ्या देशांच्याकडून कर्ज घेतली जातात त्याला एक्सटर्नल डेट असं म्हणतात. एक्सटर्नल डेट जेव्हा वाढतं त्यावेळेला मग तो देश पारतंत्र्यात जाण्याची जाण्याचा धोका निर्माण होतो, म्हणजे दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं आणि मग त्या देशांनी घुसखोरी करून आपल्याला हवं तसे इथली व्यवस्था बदलणं हे सगळं सुरू होतं. आफ्रिकेतल्या बऱ्याच गरीब राष्ट्रांची ही अवस्था झालेली आहे. त्यामुळे एक्स्टर्नल डेट, बाह्य किंवा परराष्ट्राकडून घेतलेलं कर्ज, परकीय कर्ज, हे कमीत कमी ठेवण्याकडे सरकारांचा कल असतो. त्याच्यानंतर मोठी अमाऊंट मिळते आहे भारत सरकारला, ती जो अगदी चर्चेत आलेला विषय आहे, हा शब्द ऐकला नाही असं सहसा कोणी आता असणार नाही, GST. अगदी हॉटेलच्या बिलवर पण GST तुम्हाला दिसतो, म्हणजे केंद्र सरकारचा एक GST आहे आणि राज्य सरकारचा एक GST आहे. तर असे दोन GST हल्ली सगळीकडे दिसतात. तर साधारणपणे भारत सरकारचं 15% उत्पन्न हे GST मधून,
गुड्स एंड सर्विसेस टॅक्स 14% उत्पन्न इन्कम टॅक्सच्या माध्यमातून म्हणजे आयकराच्या माध्यमातून भारत सरकारला मिळतं. 13% कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांनी भरलेला टॅक्स. 8% केंद्रीय उत्पादन शुल्क एक्साइज सेंट्रल एक्साइज. आता हे जवळपास संपत आलं आहे, हे सगळं GST मध्ये विलीन झालं, पण अजूनही काही प्रॉडक्ट्सवरती उत्पादन शुल्क आहे. एक्साइज आणि कस्टम्स हे एकाच खात्यामधून सगळं नियंत्रित केलं जातं. सेंट्रल बोर्ड एक बोर्ड आहे, त्या सेंट्रल बोर्डमधूनच ते पाहिलं जातं. परंतु एक्साइज आणि कस्टम्स बऱ्याचशा तरतुदी सारख्या आहेत, पण बेसिक फरक त्यातला असा आहे की एक्साइज म्हणजे उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर. आता अबकारी का म्हटलं जातं त्याचा काहीतरी आणखीन हिस्ट्री असेल, ती आपण नंतर कधीतरी बघू, पण आत्तापुरतं आपल्याला एवढंच पाहायचं आहे की एक्साइज म्हणजे उत्पादन शुल्क. उत्पादन म्हणजे तुम्ही एखादी वस्तू भारतामध्ये त्याचं उत्पादन केलं, मॅन्युफॅक्चरिंग केलं, तर त्याच्यावरती बसणारा कर म्हणजे उत्पादन शुल्क. आता ते आता या घडीला 8% आहे, म्हणजे या बजेटमध्ये असं अपेक्षित आहे की 8% उत्पन्न केंद्रीय उत्पादन शुल्कामधून मिळणार आहे. मुख्यतः लिकर दारूवरती मोठ्या प्रमाणावरती उत्पादन शुल्क लावलं जातं, आणि त्याच्यामुळे लॉकडाऊननंतरसुद्धा लॉकडाऊन जसा जसा शिथिल होत गेला तसं पहिल्यांदा कशाची चर्चा झाली, तर दारूची दुकानं उघडा. दारूची दुकानं उघडली म्हणजे टॅक्स सरकारला मिळतो, तो हा उत्पादन शुल्क त्याला म्हणतो एक्साइज. त्याच्यानंतर 6% जो आहे तो कर व्यतिरिक्त कराच्या व्यतिरिक्त मिळणारा महसूल नॉन टॅक्स रेव्हेन्यू. आता याच्या फार डिटेल्समध्ये आपण जाणार नाही आहे, पण नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे वेगवेगळ्या फीज असतात, वेगवेगळं सेवा शुल्क असतं, तर ते सगळं मिळून 6% होतं, म्हणजे तरीही मोठा आकडा आहे. 5% नॉन डेट कॅपिटल रिसिट्स. पुढे स्लाईड्समध्ये डिटेल्स पण मी दिले आहेत, हे स्लाईड शोनंतर पुन्हा एकदा सविस्तर तुम्ही पहा. तर नॉन डेट कॅपिटल रिसिट म्हणजे काय, तर सरकारी कंपन्या वगैरे जे काही आहेत त्या विकून मिळालेला पैसा. सरकारी कंपन्या विक्रीचं डिसइन्व्हेस्टमेंट असं त्याला म्हणतो, निर्गुंतवणूक. बरीच वर्ष हा 91 सालापासून हा प्रकार चालू आहे, म्हणजे आता सरकारीकरण हे बंद झालं आहे, आता खाजगीकरणाला सुरुवात झाली आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, LPG असं म्हणतात त्याला, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. LPG म्हणजे LPG गॅस नाही, LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्यामुळे आता माहोल असा आहे की सरकारच्या ताब्यात जे काही आहे ते विकून टाकायचं. आत्ता अलीकडे एक मोठा IPO इनिशियल पब्लिक ऑफर त्याला म्हणतो जाहीर झालेलं होतं. ते इनिशियल पब्लिक ऑफर आता हा पुन्हा आणखीन एक वेगळा विषय आहे, शेअर मार्केटशी संबंधित असा हा विषय आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा नुकताच IPO येऊन गेला, ओव्हर सबस्क्राईब झाला. आता याच्या पुढे आणखीन एक मोठा IPO येणार आहे. IPO याचा अर्थ एखादी कंपनी पहिल्यांदा किंवा मधूनमधून केव्हा तरी बाजारामध्ये स्वतः शेअर विकायला आणते. इनिशियल पब्लिक ऑफर, पब्लिकला ऑफर देते सुरुवातीची. हे शेअर आधी कधी मार्केटमध्ये आणलेले नाही आहेत असंच बऱ्याच वेळेला असतं. IPO त्याला म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफर. तर रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन हे सरकारचं कॉर्पोरेशन रेल्वेसाठी निर्माण केलेलं, तर त्यांनी आपला IPO आणला बाजारामध्ये. आता LIC IPO येणार आहे, आणखीन इंटरेस्टिंग आहे तो, पण असाच निश्चितपणे ओव्हर सबस्क्राईब होणार. याचं कारण LIC
स्वातंत्र्याच्या आधीपासून अस्तित्वात असलेली मोठी कंपनी आहे आणि LIC भारत सरकारला बऱ्याच वेळेला मोठी मोठी कर्ज दिलेली आहे. भारत सरकारच्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये मोठी मोठी गुंतवणूक LIC केलेली आहे. LIC ही एक प्रचंड मोठी व्यवस्था आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ते जाऊन पोचलेलं आहे, तरी अजून सगळीकडे जाणं जमलं नाही, म्हणून ते इन्शुरन्स सेक्टर ओपन करायला लागलं आणि आता अनेक खाजगी कंपन्या तुम्हाला या सेक्टरमध्ये आलेल्या दिसतील. तर याच्यानंतर IPOs अनेक येत राहणार. रेलटेल नावाचं एक कॉर्पोरेशन आहे, त्याचेसुद्धा IPO येणार आहे. तर रेल्वेमध्ये टेलिफोन कनेक्शन्स, वायफाय किंवा टेलिकम्युनिकेशनचे जे जे काही सेवा आहेत त्याच्याकडे हे रेलटेल कॉर्पोरेशन लक्ष देतं. रेल्वे लाईन्स जशा आहेत त्याच्या बरोबरीने या कम्युनिकेशन लाईन्स टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं मिळालं आहे रेलटेलला. तर या रेलटेलचीसुद्धा आता हळूहळू शेअर्सची विक्री सरकारने सुरू केलेली आहे. तर आत्ता 5% हे नॉन डेट कॅपिटल रिसीट्समधून मिळण्याची शक्यता आहे. 3% कस्टम्स ड्युटीमधून मिळते. एक्साईज मी म्हटलं की उत्पादन, जे भारतामध्ये उत्पादन केलेल्या वस्तू आहेत त्याच्यावर एक्साईज, आणि कस्टम्स म्हणजे पुन्हा वस्तूवरतीच कर आहे पण त्या भारताच्या बाहेर तयार झालेल्या आहेत, तिथून भारतात आणल्या त्याच्यावरती जो कर लागू केला जातो त्याला कस्टम्स ड्युटी असं म्हणतात. मग कस्टम्स आपल्याला साधारणपणे माहिती असतं की एअरपोर्टवरती आहे किंवा बंदरांवरती आहे, पण लँड कस्टम्ससुद्धा असतं. पंजाबमध्ये अमृतसरला तुम्ही गेलात, वाघा बॉर्डरला कधी बघायला गेलेला असाल तर तिथे लँड कस्टम्सचं मोठं ऑफिस आहे. जिथे जिथे लँड बॉर्डर्स आहेत तिथे मग मालाची वाहतूक होते. नेपाळला लँड कस्टम्सचं ऑफिस बिहारमध्ये असणार आहे नेपाळ बॉर्डरवरती, चायना बॉर्डरवरती काही ठिकाणी तिबेटचा भाग लागतो तिथे पण असणार आहे, ब्रह्मदेश बॉर्डरवरती असणार आहे. म्हणजे जिथे जिथे म्हणून लँड बॉर्डर आहे त्या ठिकाणी लँड कस्टम्स पण असतं. तर बाहेरून आलेल्या वस्तूवरती लागू केलेला कर म्हणजे कस्टम्स ड्युटी, आयात आणि निर्यातीवरचा कर. तर भारत सरकारकडे अशा वेगवेगळ्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 मार्गांनी पैसा येतो. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळे इंग्लिश शब्द आहेत, ते तुम्ही पाहू शकता, तीच इन्फॉर्मेशन आहे. आणि आधीसुद्धा आपण इंग्लिश शब्द सगळे जवळपास वापरलेच आहेत, कारण वापरामध्ये फायनान्शियल टर्म्स जे आहेत ते इंग्लिशच असतात. आता हे चित्राच्या स्वरूपामध्ये इथे त्यांनी मांडलं आहे. बोरोईंग्स आणि अदर लायबिलिटीज 36 पैसे, म्हणजे 1 रुपयाचं विभाजन त्यांनी करून दाखवलं आहे. पर्सेंट करणं काय आणि 1 रुपयाचं विभाजन करणं काय एकसारखंच आहे. 36% आपण म्हटलं होतं, इथे 36 पैसा असं म्हटलेलं आहे. तर 36% म्हणजे ग्राफिकल याचा फायदा हा आहे की लगेच तुमच्या लक्षात राहील की आपल्या भारत सरकारकडे येणारा जो पैसा आहे तो मॅक्झिमम कुठून येतो, तर तो बोरोईंग्समधून येतो, म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल कर्जांमधून येतो. त्याच्या खालोखाल मोठा आकडा बघा तुम्ही, हा किंवा हा, तर हा मोठा आकडा आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स 15 पैसे, कॉर्पोरेशन टॅक्स त्याच्यापेक्षा थोडा जास्त, इन्कम टॅक्स हे 14 पैसे, कॉर्पोरेशन टॅक्स 13 पैसे. त्याच्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू सेंट्रल एक्साईजमध्ये आहे, युनियन एक्साईज ड्युटीज. त्याच्यानंतर मग हा नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे, नॉन डेट कॅपिटल रिसीट्स आहेत आणि शेवटी सगळ्यात कस्टम्स आहे. म्हणजे हे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे मगाशी जे आपण पाहिलं त्याचं. नॉन डेट कॅपिटल रिसीट्स म्हणजे काय ते आणखीन इथे सविस्तर व्याख्या दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आता हे वाक्य बघा, टुडे देअर इज हार्डली एनी कंट्री इन द वर्ल्ड दॅट हॅज नॉट टेकन लोन्स. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगातला सगळ्यात मोठा कर्ज घेणारा देश कोणता आहे,
तर अमेरिका। कर्ज घेतल्याशिवाय विकास होत नाही हे निश्चित, आणि अमेरिका टू बिग टू फॉल असं म्हणतं। म्हणजे अमेरिका उद्ध्वस्त झाली तर सगळं जग अडचणीत येईल, सगळं जग दिवाळखोरीमध्ये निघेल, कारण अमेरिकेमध्ये सगळ्यांची मोठी गुंतवणूक आहे, सगळ्यात जास्त कर्ज जगातनं घेतलेलं आहे ते अमेरिकेने घेतलेलं आहे। तुमचा असा समज असेल की गरीब देश कर्ज घेतात, गरिबांना कोणी कर्ज देत नाही, व्यवहार लक्षात घ्यायचा प्रयत्न करा। बँकांमध्ये स्वागत कोणाचं होतं? श्रीमंतांचं स्वागत होतं। म्हणजे अगोदरच ज्यांच्याकडे पैसा आहे ते आणखीन कर्ज घेतात आणि आणखीन विस्तार करण्याचा प्रयत्न करतात। तो मोठ्या प्रमाणावर विस्तार करायचा असेल तर कर्ज घेणं आवश्यकच असतं। म्हणून इथे काय म्हटलं आहे, टुडे देर इज हार्डली एनी कंट्री इन द वर्ल्ड दॅट हॅज नॉट टेकन लोन्स इंटरनल ऑर एक्सटर्नल टू रन इट्स कंट्री। ॲक्च्युअली द मेन रिझन बिहाइंड धिस इज दॅट the main objective of the government is to increase the welfare of the citizens of the country. kalyanakari yojana rabavnyasathi he karana atyant garjeche ahe. tyamule ata he lakshat gya ki ghar chalavla jato pratyek madhyamvargiya kutumbamade karja ghetlele astach. je pagardar nokar ahet ते जाणीवपूर्वक घरासाठी कर्ज काढतात, आणि घरासाठी कर्ज काढलं की त्याच्यामध्ये आयकरामध्ये मोठी सवलत पण देऊन ठेवलेली आहे। पहिलं घर झालं की लगेच दुसरं घर घेण्याचा विचार सुरू होतो, दुसऱ्या घरावरच्या कर्जाला सुद्धा सवलत दिलेली आहे। त्याच्यामुळे घर कर्ज हे कौटुंबिक पातळीवरती पण तुम्हाला कॉमन बाब दिसेल, तेच राष्ट्राच्या बाबतीमध्ये आहे। जसं कर्ज घेतल्याशिवाय व्यक्तीला कुटुंबाला मोठं घर घेता येणार नाही, तसं कर्ज घेतल्याशिवाय एखाद्या राष्ट्राला मोठी विकासाची कामं पार पाडता येत नाही। म्हणूनच उदाहरण मी तुम्हाला अमेरिकेचं दिलं की अमेरिकेने सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलेली आहे। तर लोककल्याण साधणं, विकास साधणं हे कर्ज घेण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। Finance Minister of Government of India presents the deficit budget every year. Deficit budget म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प असं म्हणतात। तूट याचा अर्थ उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणं म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प, deficit budget. प्रत्येक विकसित किंवा विकसनशील राष्ट्राचं बजेट हे डेफिसिट बजेटच असतं। ते डेफिसिट नसेल तर सरकारवर असा आरोप होतो की सरकार निष्क्रिय आहे। डेफिसिट याचा अर्थ काय, पुन्हा एकदा आणखी उदाहरण घेऊन बघा तुम्ही। हे 10,000 रुपये उत्पन्न आहे आणि खर्च मात्र तुम्ही करायला जाताय 15,000 किंवा 20,000, म्हणजे कितीचं डेफिसिट आहे, 5,000 किंवा 10,000 डेफिसिट आहे। मग हा डेफिसिट कसा भरून काढायचा प्रयत्न केला जातो, कर्ज घेऊन। म्हणजे 10,000 उत्पन्न आहे पण तुम्हाला 10,000 घर भागतं कसं तरी, पण तुम्हाला नवीन घर घ्यायचं स्वप्न आहे, मोठं घर घेण्याचं स्वप्न आहे किंवा गाडी घेण्याचं स्वप्न आहे, मग ते कसं भागवाल तुम्ही, ते कसं पुरे कराल, तर कर्जाच्या माध्यमातून। आणि मग हप्त्या हप्त्याने ते कर्ज फेडायचं असतं, तर ते त्या 10,000 जमतं। म्हणजे प्रत्यक्षात तुमचा खर्च किती झाला, महिन्याला तुम्ही 7-8 लाखाचं कर्ज काढलंय तर त्याच्यावरती 7-8 हजार हप्ता भरताय। म्हणजे महिन्याला तुमचे 30-40 हजार आहेत उत्पन्न, तर तुम्ही 7 लाखाची गाडी घेतली आहे किंवा 50 लाखाचं घर घेतलंय, तुमच्या महिन्याच्या उत्पन्नामध्ये ते शक्यच नाही आहे, फक्त हप्ता तुम्ही भरू शकता। तसाच प्रकार आहे की बजेट हे त्यामुळेच नेहमी डेफिसिट बजेट होतं। उत्पन्न कमी असतं त्याच्यापेक्षा खर्च जास्त असतो। खर्च जास्त असणं हे कशाचं लक्षण आहे, नवीन नवीन काहीतरी गोष्टी तुम्ही करत राहताय। अल्पसंतुष्ट असणं
त्याच्यामुळे कधीच काही प्रगती होत नाही. त्यामुळे कर्ज काढत राहणं, डेफिसिट बजेट मांडत राहणं हे योग्य आहे. तूट नसलेला अर्थसंकल्प किंवा सरप्लस बजेट हे सहसा स्थानिक स्वराज्य संस्थांचं असू शकतं. महानगरपालिका असतील किंवा एखादी ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचं बजेट सरप्लस बजेट असू शकतं, कारण आकारमान एरिया जो आहे तो खूप छोटा आहे आणि एका वर्षामध्ये किती काम करणार त्याला काही मर्यादा आहेत. काही कारणांमुळे काही वेळेला काही कामं शक्य होत नाही, मग अशा वेळेला पैसा शिल्लक पडतो, म्हणून ते शिल्की अंदाजपत्रक असतं. ते शिल्की अंदाजपत्रक हे सहसा ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा यांचंच असू शकतं, राज्याचं किंवा देशाचं असू शकत नाही. आणि तसं जर ते असेल तर ते सरकार निष्क्रिय आहे असा त्यांच्यावर आरोप होतो. इट मीन्स द इन्कम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज लेसर दॅन इट्स एक्सपेन्सेस, दस द सेंट्रल गव्हर्नमेंट बोरोज मनी विच फर्दर इन्क्रीजेस द फिस्कल डेफिसिट ऑफ द कंट्री. द फिस्कल डेफिसिट म्हणजे काय हे तुम्हाला कळलं. आपल्याला फिस्कल रिलेशनशिप बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट बघायचं आहे, पण त्याच्या आधी हे सगळे कन्सेप्ट्स क्लिअर करायचे आहेत. त्यासाठी मी थोडासा वेळ याच्यावरती घालवतो आहे. आजच्या स्लाइड्स किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करणार आणि नंतर मूळ विषयाला हात घालणार. म्हणजे बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर झाल्यानंतर मग जे काही सांगतो आहे ते सहज सोपं सरळ असणार आहे. मगाशी ज्याचा उल्लेख केला, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, पहिल्यांदा याला आधी काय म्हणत होते, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स. आता एक्साइज संपत चाललं, हळूहळू बंद होईल. त्याची जागा कोणी घेतली तर GST घेतली. जिथे जिथे एक्साइज लागायचा तिथे आता GST लागायला सुरुवात झाली. अजूनही काही वस्तूंवर एक्साइज आहे म्हणून एक्साइज डिपार्टमेंट आहे अजून. पण हे एक्साइज डिपार्टमेंट काम कुठं करतं, कसं करतं, इट इज अ पार्ट ऑफ द डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अंडर द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. या दोन ओळींमध्ये एक मोठी हायरार्की दिलेली आहे. सगळ्यात टॉपला या हायरार्कीमध्ये कोण आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार. भारत सरकारचे काय असतात, मंत्रालयं, अनेक मंत्रालयं असतात. त्याच्यामधलं हे कोणतं, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, म्हणजे अनेक मिनिस्ट्रीज आहेत. मग परराष्ट्र मंत्रालय आहे, संरक्षण मंत्रालय आहे, उद्योग मंत्रालय आहे, शिक्षण मंत्रालय आहे, त्याच्यासारखंच मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, अर्थ मंत्रालय. अर्थ मंत्रालयाची पुन्हा आणखीन 4-5 वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत. त्यातलं हे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, महसूल खातं, आणि महसूल खात्याच्या अंतर्गत सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, ज्याला आधी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स म्हणायचं. आता हे काय काम करतं, इट डील्स विद द टास्क्स ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसी कन्सर्निंग लेव्ही अँड कलेक्शन ऑफ कस्टम्स, सेंट्रल एक्साइज ड्युटीज, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे CGST अँड IGST, प्रिव्हेन्शन ऑफ स्मगलिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मॅटर्स रिलेटिंग टू कस्टम्स, सेंट्रल एक्साइज, सेंट्रल गुड्स अँड सेंट्रल सर्व्हिसेस टॅक्स, IGST and narcotics to the extent under CBIC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. परव्ह्यू, द बोर्ड इज द ॲडमिनिस्ट्रेटिव अथॉरिटी फॉर इट्स सबॉर्डिनेट ऑर्गनायझेशन्स इन्क्लुडिंग कस्टम हाऊसेस, सेंट्रल एक्साइज अँड सेंट्रल GST कमिशनरेट्स अँड द सेंट्रल रेव्हेन्यूज कंट्रोल लॅबोरेटरी. तर सरकारला मिळणारं हे एक महत्त्वाचा हा उत्पन्नाचा स्रोत आहे, म्हणून याच्याविषयी थोडीशी जास्त माहिती मी तुम्हाला इथे दिली. आता कर व्यवस्थापन, कर लागू करणं
कर गोळा करणं आणि करामधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर करणं, तो पैसा वापरणं, असे तीन फॅक्टर्स आहेत. तर कर लागू कोण करतं, म्हणजे तो कायदा करायचा आणि एखादा विशिष्ट कर जनतेवरती लागू करायचा. त्याच्यानंतर ऑफिसेस उघडायची आणि जनतेला कर भरण्याची सुविधा प्राप्त करून द्यायची. आता बऱ्याच वेळेला ते ऑनलाईनच होतं, ते सोयीचं झालेलं आहे. पण कर गोळा करायचा आणि त्याच्यानंतर तो जो गोळा केलेला कर आहे तो वेगवेगळ्या प्रशासकीय आणि विकासाच्या कामांसाठी वापरायचा. असे तीन फॅक्टर्स आहेत कराच्या संदर्भात. भारतामध्ये सहा प्रकारचे कर आहे. पहिला कुठला, आता याची सगळ्यांची उदाहरणं मी आज सांगत नाही, आज फक्त उल्लेख करतो. पुढच्या लेक्चरमध्ये सगळ्यांची उदाहरणं बघू. काही महत्त्वाची उदाहरणं मी इथे दिली आहेत. तर केंद्र सरकारने लागू केलेले, गोळा केलेले आणि वापरलेला कर, कॉर्पोरेशन टॅक्स, कस्टम ड्युटी आणि आयकरावरचा अधिभार, सरचार्ज ऑन इन्कम टॅक्स, आणि आणखीन बरेच आहेत. तर हे सगळे केंद्र सरकारच लागू करतं, केंद्र सरकारच गोळा करतं आणि केंद्र सरकारच त्याचा वापर करतं. इन्कम टॅक्स आपल्याला सगळ्यात जवळचं आणि समजणारं उदाहरण आहे. तुमच्यापैकी काहीजणं वयाने थोडे मोठे असू शकतात, नोकरी करत असतील, तर त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न्सचा अनुभव आहे. साधारणपणे मार्च 31 इन्कम आणि जून, जुलै, ऑगस्टमध्ये मग कधी कधी ती मुदत वाढवली जाते. यावर्षी ती मुदत बरीच वाढवली गेली होती करोनामुळे. मला वाटतं अगदी डिसेंबर जानेवारीपर्यंत ती मुदत होती मागच्या वर्षीचा कर भरण्याची. जाता जाता एक माहिती, फायनान्शियल इयर आपलं सुरू कधी होतं, तर ते 1 एप्रिल आणि संपतं कधी, 31 मार्च. तर 1 एप्रिल 2020 सुरू झालेलं फायनान्शियल इयर आता 31 मार्च 2021 संपेल, म्हणून त्याला फायनान्शियल इयर 2020-21 असं म्हटलं जातं. पुढचं वर्ष 1 एप्रिल 2021 सुरू होईल, त्यामुळे ते कसं असेल, 2021-22 असं ते पुढचं फायनान्शियल इयर असेल. तर आयकर हा एका फायनान्शियल इयरमधल्या उत्पन्नावरती सहसा लागू होतो. यातला जो अधिभार आहे तो सगळाच्या सगळा सरकार, केंद्र सरकार लागू करतं, गोळा करतं आणि वापरही करतं. आता दुसऱ्या प्रकारचे कर आहेत, ते केंद्राने लागू केलेले असतात पण राज्य गोळा करतं आणि राज्यच त्याचा वापरही करतं. म्हणजे केंद्र फक्त कायदा करून बाजूला होतं, राज्यांनी तो गोळा करायचा आहे, राज्यांनीच त्याचा वापर पण करायचा. काही वेळेला केंद्र सरकार कर लागू करतं काही बाबतींमध्ये, ते गोळा करतं आणि राज्यांना देतं. काही कर असे आहेत की जे केंद्राने लागू केलेले आहेत, केंद्र त्याचं कलेक्शन करतं आणि केंद्र आणि राज्यांमध्ये त्याचं सक्तीनी, म्हणजे कायद्याने, घटनेमध्ये तसं नोंदवलं आहे किंवा कायद्यांमध्ये तसं नोंद केलेली आहे, म्हणून त्याचं वाटप केलं जातं एका ठराविक फॉर्म्युल्याप्रमाणे. पाचव्या नंबरचा कर असा आहे की केंद्राने लागू आणि गोळा केलेले आणि केंद्र आणि राज्यांमध्ये वाटले जातील असे कर. वाटले जातीलच असं नाही, त्या त्या वेळेच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे, आर्थिक परिस्थितीप्रमाणे हे ठरतं. उदाहरणार्थ काही उत्पादनांवरील उत्पादन शुल्क. त्याच्यानंतर सहाव्या प्रकारचा जो कर आहे, राज्यांनी लागू केलेले, गोळा केलेले आणि वापरलेले कर. उदाहरणार्थ जमीन महसूल, कृषी उत्पन्नावरील कर इत्यादी. आता तीन प्रकारच्या करांची उदाहरणं मी दिलेली आहेत, तीन प्रकारच्या कराची उदाहरणं तुम्हाला शोधायची आहेत. नंबर 2, 3 आणि 4 हे तुम्हाला शोधायचं आहे आणि पुढच्या तासाला ते तयार ठेवा. पुढच्या तासाला आपण त्याची पण चर्चा करूया.
भारतीय घटनेच्या कलम क्रमांक 280 मध्ये अशी तरतूद आहे की दर 5 वर्षांनी केंद्र सरकारने एका वित्त आयोगाची स्थापना करावी, फायनान्स कमिशन. तर हे फायनान्स कमिशन केंद्र आणि राज्यामध्ये पैशाचं वाटप कसं करावं, करांचं वाटप कसं करावं याच्या संबंधीची तरतूद करतं. परिस्थिती जशी जशी बदलते त्याप्रमाणे दर 5 वर्षांनी नवीन फायनान्स कमिशन येतं आणि त्याचा निर्णय ते देऊन मग ते बरखास्त होतं किंवा त्यांचं काम संपतं. तर वित्त आयोग म्हणजे काय हेही आपल्याला जरा सविस्तरपणे पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आता साधारणपणे 45 मिनिटं होऊन गेलेली आहे, आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये वित्त आयोग म्हणजे काय, आजपर्यंत किती वित्त आयोग स्थापन झाले, त्यांनी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय दिले आणि कर व्यवस्थापन कसं आहे याच्याविषयी थोडीशी सविस्तर चर्चा करून मग आपण इमर्जन्सीच्या चर्चेला सुरुवात करू.